वीस लाभार्थ्यांना आपण त्या ठिकाणी गुरु वाटपाच्या छाव्या त्या ठिकाणी गेले आणि गुरु आल्यानंतर तरंगाव सापोळे अंजली मुंबई पालखेड डोळस केळगाव बाळपूर बक्षेश्वर आणि अवलपूर काठी स्वरूपात आपण सादर गावातील ते लाभार्थी त्यांना त्या ठिकाणी छावे येऊन शिवण्याचा गौरव त्या ठिकाणी दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडं कमाई भरपूर योजना आहे. त्यांच्याकडं निश्चित समाजात आता असेल त्या ठिकाणी ते यादीमध्ये असल्यानंतर त्यांना उपलब्ध होतो. त्याच पद्धतीने शेती आवास योजनामध्ये निश्चित समाजात आता असेल तर त्यांना या ठिकाणी भरपूर दिले जातात. आणि पूर्वी इंदिरा आवास योजना होती, सातत्याने त्यानंतर मोदी आवास योजना ही सुरू केली आणि आता त्याच्या प्रधानमंत्री आवास योजना ही योजना सुरू केली आहे. आणि शेवटी असेल रमाई असेल हे तर राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू असतात, परंतु प्रधानमंत्री आवास योजना ही टार्गेट पण लोक त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण आपल्याला त्यामध्ये जो 349 मुलांचं टार्गेट आपल्याकडे दिलं होतं, परंतु तेवढी जागा काही ठिकाणी उपलब्ध होत नाही, कुठे अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. काही ठिकाणी जागा आहे, पण दुसरे आपण पण लक्ष त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. तर ही भरपूर योजना गोरगरीब जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. ही जर बांधल्यानंतर शासन त्या ठिकाणी 10 लाख रुपये त्या ठिकाणी 1,20,000 रुपये त्या ठिकाणी देतात, परत 25 ते 25,000 रुपये आपल्याला एम आर एच्या माध्यमातून पण त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतात. एक 1.5 लाखापर्यंत एक चांगलं जर घर बांधलं तर 1,000 रुपयाचं त्या ठिकाणी घर होतं. त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच असतील सदस्य असतील किंवा ग्रामसेवक यांनी पण त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. ज्या ज्या आले असतील त्यांना घरं नसतील, त्यांचे दाखले त्या ठिकाणी असतील, त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारची योजना राज्य सरकार असेल केंद्र सरकारने त्या ठिकाणी योजना काढली आहे. आणि डायरेक्ट पैसे जे येतात डीबीटी योजनेच्या माध्यमातून त्या लाभार्थ्याच्या खात्यावर जात असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार त्या ठिकाणी होण्याचा संबंध त्या ठिकाणी येत नाही. म्हणून लाभार्थ्याने सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या खात्यात पैसे आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं घर एक स्वप्न असतं. राज्य सरकारचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील त्यांना वाटतं का जे गोरगरीब जनता आहे त्यांना ज्या शासनाची विविध योजना आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या परीने आपण काम करत असतो. त्याच्यासाठी म्हणजे कार्यक्रम व्यवसाय आपण त्या ठिकाणी घेतला. राज्य सरकारने या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पण या ठिकाणी आणली. खूप मोठ्या प्रमाणात नाशिक नंतर आपल्याकडं या निफाड तालुक्यामध्ये आपण त्याला त्या ठिकाणी मंजुरी दिली गेली. पहिल्यांदा 65,000 महिलांची त्या ठिकाणी आर्थिक असताना जो 62,000 महिलांना आपण त्या ठिकाणी मंजुरी दिली, नंतर पण 44,000 अर्ज या ठिकाणी आले. आता टोटल 1,08,000 महिलांना त्या ठिकाणी आपण मंजुरी दिलेली आहे. कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ती योजनाच आहे का ज्या महिला अडचणीत आहेत त्यांना कायमस्वरूपी 1,500 रुपये महिना त्या ठिकाणी मिळावं. त्या दृष्टिकोनातून 3,000 रुपये पहिल्यांदा 2 महिने त्यांनी झालेले आले. काही जे खाते न उघडल्यामुळं किंवा तिथं KYC झाल्यामुळं काही अडचणी आहेत, परंतु संबंधित ठिकाणी तुम्ही ग्रामसेवकाला सांगितलं, अंगणवाडी सेविका आहे त्यांना सांगितलं, सरपंचांना सांगितलं किंवा एक अधिकारी आहेत आमच्याकडे त्या ठिकाणी सांगितलं आपण ते पैसे कसे उपलब्ध होतील त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. कारण जुलै ऑगस्टचे पैसे होऊन गेले असतात, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हे परत ऑक्टोबर महिन्यात 2 महिन्याचे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. आणि अशा पद्धतीने महिला वगैरेंसाठी ती एक योजना काढली. नंतर ज्यांना केंद्र सरकारने जो गॅस उपलब्ध करून दिला होता आणि त्यांना गॅस जोडण्यासाठी पैसे नव्हते, त्यांना आपण 3 गॅस ती त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून त्या महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा सगळ्यात महत्त्वाचा वीजमाफी खूप महत्त्वाचा विषय होता. आणि त्यामध्ये आधी दादांनी अर्थसंकल्प सादर करत असताना सांगितलं की या 5 वर्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बिल भरण्याची आवश्यकता नाही, कशा पद्धतीने तरतूद त्या ठिकाणी केली नाही. आणि आपल्याला एक दिवसा शेतकऱ्याला लागली पाहिजे सरपंच, तर ती सोलरवर आपण त्या ठिकाणी जाणार. प्रत्येक गावामध्ये ज्या शासनाच्या जागा होत्या त्या ठिकाणी प्रकल्प मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी
अंतिम तालुक्यात तेच मुलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जॉब कसे लागतील, महिंद्रासारखी कंपनी असेल त्या ठिकाणी एक चांगलं मेरिटवर त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. दहावीनंतरच त्या ठिकाणी एक वर्षाचा दोन वर्षाचा कोर्स असतो, त्या ठिकाणी जवळजवळ साडेचारशे मुलं 300 यावेळी मुलं आहेत, मागच्या वर्षी 7-8 मुलं मागच्या वर्षीचे होते. त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा ग्रामस्थांना सुद्धा अधिक विनंती सूचना आहेत, काही गावांमध्ये तक्रारी तुम्ही येतात आपण सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी गावांमध्ये गेलं पाहिजे. त्या सरपंचाच्या पण काही अपेक्षा असायला लवकरात लवकर काम बसवून आणि सर्वसामान्य व्यक्तीचे काम करण्यासाठीच त्या ठिकाणी सरपंच सरपंच सदस्य असतील, ग्रामसेवक त्या ठिकाणी काम करतात. आणि जे काही लाभार्थी असेल त्यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारचे घरं त्या ठिकाणी जर बांधण्याचा उपयोग होतो आणि विनाकारण इकडे आपण पैसे खर्च केले ते घर पूर्ण झालं नाही, ते घर आढळून राजदिवसात महागाईच्या ठिकाणी होणार झाली, त्यामुळं अडचणी निर्माण होतात. तर सांगू यावर सुद्धा आणि ज्या ज्या शासनाची योजना असते सर्वसामान्य नेतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, गरीबांचे सरपंच सुद्धा अतिशय ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांचं काम करतात. बाकी सर्व सरपंच या ठिकाणी ग्रामसेवक असतील, एक तर सरपंच आणि ग्रामसेवक तुम्ही ऍक्टिव्ह असतील तर कुठेच काही करायचं काही कारण नाही, परंतु जर सरपंच मागासवर्गीय आदिवासी या ठिकाणी असेल तर ग्रामसेवकांनी सुद्धा त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. सरपंच सदस्यांनी लक्ष घालून ही योजना शेवटच्या घटकापर्यंत तळागाळापर्यंत गेली पाहिजे. शासनाचा जो हेतू आहे तर सर्वसामान्यांनी पण पैसे पोहोचले पाहिजे, ते सफल करण्याची जबाबदारी आपली सर्वांची त्या ठिकाणी राहील. विशेष दिवस या ठिकाणी आहे, 2 दिवस त्या ठिकाणी राहिले, सोमवार मंगळवार आज रविवार असताना सुद्धा साहेबांनी सांगितलेलं झारखंडला त्या ठिकाणी देशाचे सर्वसाधारणाला बांधला येईल हा कार्यक्रम त्या ठिकाणी करणार होते. काही कारणास्तव 1-2 दिवस मागू पडत होता कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि तिथे पण आयटीचा कार्यक्रम असल्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊ आपण सर्वजण. जे तुमचे काही कामं असतील चित्रपटगृह प्रसंग अतिशय चांगले व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला लाभलेले जे अधिकारी असतील ते पण चांगल्या पद्धतीने काम करतात. तुमच्या काही अडीअडचणी असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर सोडवण्याचा एक अभ्यास प्रतिनिधी म्हणून त्याची प्रयत्न करेल एवढीच होईल. तर सर्वांना देतो गणपती बाप्पाच्या जे 10-8 दिवस आहे ते 9-10 दिवस गणपती बाप्पांनी या तालुक्यावर या जिल्ह्यावर चांगलं पाणी पोहोचवलेलं आहे. सर्वांना त्या ठिकाणी मिळले पहिल्यांदा आणि बळीराजा आपण चांगले दिवस त्या ठिकाणी आले. पहिल्यांदाच साहेब पाण्याचे भाव आमच्याकडे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढल्या गेल्या नवनीच्या संदर्भात पण सातत्याने आम्ही प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला उशिरा कोणी आम्हाला त्या ठिकाणी यश आलं, त्या ठिकाणी मिनिमम 150 रुपये 550 प्रति डॉलर त्या ठिकाणी होती, ती त्या ठिकाणी परवाला देखील आता 40% जे निर्यात शुल्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा 20% कमी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. तशा पद्धतीने आता लिहिलेले आहेत ते पण 2 दिवस आपल्याला समजेल आणि कांद्याला एक चांगले बाजारभाव साधारण 4,000-5,000 रुपये टमाट्याला पण टमाटर उत्पादक शेतकरी त्यांना त्या ठिकाणी मिळतात. सोयाबीन आणि मक्याला सोयाबीन कापसाला भाव त्या ठिकाणी 2 वर्ष कमी मिळाले, आपल्याला कापूस नाही या भागामध्ये. सोयाबीनला जे भाव कमी मिळाले त्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 5,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. पीक विम्याच्या संदर्भात अनेक योजना राज्य सरकारने त्या ठिकाणी आणलेल्या आहेत, त्या योजना खऱ्या अर्थाने त्या अधिकारी असतील त्या पोहोचवण्याच्या कृषी अधिकारी किती योजना असेल कृषी अधिकारी पोहोचवली पाहिजे, घरकुल योजना असेल ते माध्यमातून केल्या पाहिजे. वेगवेगळ्या अधिकारी खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती सर्व व्यवस्थितपणे पार पाडा निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना धनगर परिवाराच्या वतीने पाडा जनतेच्या वतीने सुख शांती चांगला आयुर्वाद लागो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द बोलतो.